अनंत चतुर्दशीच्या दिवशी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणच्या विसर्जन स्थळांवर एकंदर 6,435 गणेश मूर्तींचं महानगरपालिकेच्या नियोजनाद्वारे विसर्जन संपन्न झालं। त्यामध्ये 746 सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती होत्या। पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे यावर्षी देखील महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात आली। कृत्रिम तलावांमध्ये 3,717 तर विशेष टाकी व्यवस्थेत 339 गणेश मूर्तींचं भाविकांनी विसर्जन केलं। मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी शहरात मासुंद तलाव, खारेगाव, ठाणे पूर्वकडील कोपरी येथील विसर्जन घाटांना भेट देऊन तिथे पुरवण्यात आलेल्या विविध सोयींची पाहणी देखील केली। विसर्जन सोहळ्यात सहभागी झालेल्या भाविकांना विविध सेवा पुरवणाऱ्या सामाजिक संस्थेच्या मंडपांना भेटी देऊन त्यांच्या कार्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं। यावेळेस माजी महापौर श्री नरेश भस्के तसंच श्री अशोक वैती आणि अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी हे देखील उपस्थित होते। दरम्यान महानगरपालिकेने तयार केलेल्या विसर्जन व्यवस्थेला ठाणेकर नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला। भाविकांनी 490 मूर्ती स्वीकार केंद्रामध्ये मूर्ती देण्यात आल्या आहेत। त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या व्यवस्थेमध्ये तब्बल 10 टनाहून अधिक निर्माल्य भक्तांनी दान केलं। गुजराती ढोकळा सोबतीला तोंडी लावण चटपटीत हवना मग आजच चाखून बघा पितांबरीचा लाईम सॉस रुचियाना। रोजच्या जेवणाला आंबट गोड संगत पितांबरी रुचियाना लाईम सॉस वाढवी खाण्याची रंगत।